सुरू असलेल्या अवकाळी पावसाचा फटका बीड जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना सुद्धा बसलाय. अंतर्वन पिंपरी गावच्या जानू जाधव यांच्या शेतातलं 4 एकरावर असलेल्या ज्वारीचं पीक हे अवकाळी पावसामुळे उद्ध्वस्त झालंय. बीड जिल्ह्यात गेल्या 5 वर्षात यावर्षी पहिल्यांदा चांगलं पीक आल्याने आनंदात असणाऱ्या जाधव कुटुंबियांसोबत इतरही शेतकऱ्यांवर हे अस्मानी संकट कोसळलंय. पाऊस चौकून गारान पाऊस सारखा पाऊस होता. हे बघा काय 2-3 एकर गहूचा बघा काय झालंय ते. आणि हरभरा 1-1.5 एकर आहे, ज्वारी 1-2-3 एकर आहे. ह्याच्यात काही सुद्धा राहिलं नाही, सगळं उद्ध्वस्त झालं. सरकारकडून काहीतरी अपेक्षा मिळाली तर बरं होईल, नाही तर आम्ही गेलो मातीचा जाता. बाकी काय उरलं आता, खा 4 महिने खा पुरतं तरी झालं असतं. आता खायचं काय आम्ही. 10-15 पोते ज्वारी होणार होते पण ते गारपीटच्या कारणामुळे खराब झाल्यात आली. 10-12 पोते ज्वारी व्हायचे ती मला, ते गेली माझी. मी काय करू आता, लेकरा काय वाढून काय करू आता. मी कुठे जाऊ. कसा पाऊस कसा होता? पाऊस लई होता, गारगुटीचा पाऊस होता.